विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रत्येक विधानसभेचा सध्या आढावा घेत आहेत आणि जे निरीक्षक त्यांनी नेमलेले होते ते आता आपला आढावा हा राज ठाकरे यांच्याकडे सादर करतायत. माझ्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे नेते वैभव खेडेकर आहेत. खेडेकर सर, संपूर्ण राज्यभरातला तुम्ही चाचपणी केलेली आहे निरीक्षक म्हणून, काय साहेबांनी आजपासून कालपासून आढावा घेत आहेत, काय आढावा नक्की घेतला जातोय? बघा, मी एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे, पक्षाच्या स्थापनेपासून आहे आणि मला गर्व आहे, मला आनंद आहे की या एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या राजकारणामधले जे काही बसबसपुरी चाललेली आहे त्यापासून दूर आमचा पक्ष या महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात आम्ही पुढे जात आहोत. आज आमचे सगळेच नेते, आज साहेबांनी या सगळ्या विधानसभेचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे आणि आजच्या बैठकी मात्र एवढं मात्र नक्की आहे की आम्ही विधानसभेची निवडणूक ही स्वबळावरती लढवणार आहोत. आमच्यातले अनेक असे चेहरे असतील ते विधानसभेमध्ये या ठिकाणी निवडणूक लढवतील आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक चांगलं आशादायी चित्र आहे अशा पद्धतीच्या ह्या चर्चा या सगळ्या बैठकीमध्ये झालेल्या आहेत. नक्की किती विधानसभेचा आढावा तुमच्या नेत्यांनी घेतलेला आहे आणि तो राज ठाकरेंकडे सादर केला, किती एकूण मतदारसंघ आहे? मी 288 मतदार संघातल्या सगळ्याच विधानसभेचा आढावा सर्वांनी राजसाहेब ठाकरे या ठिकाणी घेत आहेत आणि सगळ्याच ठिकाणी उमेदवार उभे करू अशा पद्धतीची आमची वाटचाल आहे. परंतु 200 ते 225 जागेवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले पक्ष उभे करू अशा पद्धतीची व्यूहरचना पक्षीय स्तरावरती चालू आहे. राजसाहेबांनी सांगितलं होतं की जुलै महिन्याच्या दरम्यान मी आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर दौरा करणार आहे राज्यभर, तर कधीपासून तो दौरा सुरू होणार आहे याबाबत काही माहिती आहे? सातत्याने साहेबांच्या मॅरेथॉन बैठका पदाधिकाऱ्यांच्या सुरू आहेत, आज आमच्या नेत्यांच्या झाल्या. 25 तारखेला महाराष्ट्रातले सगळे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष यांचा एक मेळावा, यांची एक बैठक रंगशारदा येथे साहेबांनी आयोजित केलेली आहे. त्यानंतर मग अंगीकृत संघटनांच्या बैठका आणि त्यानंतर ऑगस्टच्या जुलैच्या एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रभर दौरा होईल आणि त्याची आम्ही सगळेजण तयारी करत या ठिकाणी आहोत. नक्कीच तयारी तर करताय, मात्र अजूनही चर्चा आहे की मनसे स्वबळावर लढणार की महायुतीत जाणार, या संदर्भातला निर्णय कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, कारण तुम्ही जी तयारी करताय त्यानुसार? बघा, महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे ही एक कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये तीन भागीदार आहेत, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना. या भागीदारी संस्थेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवीन पार्टनर होऊ इच्छित नाही, त्यामुळे आमची वाटचाल ही स्वतंत्रपणे या ठिकाणी असेल. नक्की सर, आपण पाहतोय महायुतीमध्ये नवीन पार्टनर म्हणून आम्ही होऊ इच्छित नाही, त्यामुळे स्वबळाच्या दृष्टीने मनसे ही सध्या तयारी करते असं खेडेकरांनी सांगितलं. कॅमेरामन रुपेशसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.